तर बघा, आपले असे थालीपीठ झालेले आहे पौष्टिक, आणि कसे वाटले तुम्हाला सांगा नक्की, आणि तुम्ही करून पहा थालीपीठ। नमस्कार, वर्षाज किचन अँड ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पौष्टिक सर्व भाज्यांचे थालीपीठ करणार आहोत। तर इथे बघा, मी पालक घेतला आहे थोडासा, इथे कांदा घेतलेला आहे, इथे मुळा घेतलेला आहे, एक मुळ्याचा कांडा घेतलेला आहे, आणि एक काकडी घेतलेली आहे बघा, इथे लसूण घेतलेला आहे, आणि हे डाळीचं पीठ घेतलं एवढं। डाळीचं पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता, आणि इथे घेतलं गव्हाचं पीठ, हे पण तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तुम्ही। आता आपण इथे गव्हाच्या पिठामध्ये एवढं डाळीचं पीठ टाकणार आहोत, आणि आता आपण पालक टाकणार आहोत त्याच्यात। पालक, ही काकडी, आणि मुळा, हा मुळा टाकणार आहोत, आणि कांदा, हा कांदा टाकलेला आहे, हा लसूण, आणि ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं, ह्याच्याच ओलीने आपण पीठ मळणार आहोत। आता ह्याच्यामध्ये आपण एक चमचा हळद, त्यानंतर धना पावडर एक चमचा, त्यानंतर बेडगीचं तिखट लाल, कांदा लसूण मसाला, आणि चवीनुसार मीठ, आणि ह्याच्यामध्ये अजून थोडंसं जिरं टाकतोय आपण। आता हे कसं आहे, तुम्ही भाज्यांच्या ओल्यामुळे पीठ मळलं जातं, आणि अजून जर कोरडं वाटलं तर तुम्ही थोडंसं वरून पाणी घेऊ शकता। शक्यतो ह्या भाज्यांच्या ओल्यामुळेच आपण पीठ मळू शकतोय असं, आणि जर कोरडं राहिलं तर वरतून पाणी घेऊ शकता। इथे बघा, आपण असं मळून घेतलेलं पीठ आहे, हे बघा असं मळायचं पीठ, आणि आता आपण थालीपीठ घ्यायला सुरुवात करतोय। आणि इथे मी रुमाल घेतलेला आहे बघा स्वच्छ, आणि त्याच्यामध्ये असं पाणी टाकायचं, आणि आता आपण थापून घेणार आहोत त्याच्यावर, असं थापून घ्यायचं बारीक पातळ, तुम्हाला पातळ वाटलं तर पातळ, नाही तर जाड ठेवलं तरी चालेल, आपल्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। इथे तवा ठेवलेला आहे बघा आपण तापायला, आता आपण ह्या तव्यावर कवा तापायला ठेवलेला आहे, तव्यावर आपण तेल टाकणार। आता आपण हे तव्यावर ठेवलेलं आहे तो लाल तव्यावर भाजून घ्यायचं। आता हे बघा, इथलं आपलं एक बाजू भाजून झालेली आहे, लालसर भाजून घ्यायचं जरा। हे बघा, असं लालसर भाजून घ्यायचं, थोडस तेल टाकायचं, आणि छान लागतात, खमंग वास सुटलेला आहे, आणि हे पूर्ण भाज्यांचे थालीपीठ खूप पौष्टिक असतात लहान मुलांना पण। इथे बघा, असं ही बाजू अशी लाल भाजून झालेली आहे, ही पण अशी लाल भाजून झालेली आहे। आता बघा, आपण ह्याच्यामध्ये काढून घेतोय, पहा असे थालीपीठ झालेले आहे पौष्टिक, कसे भाज्यांचे, काकडी, पालक आणि मुळा, ह्यामध्ये आपण हे थालीपीठ पौष्टिक केलेले। लहान मुलं, त्यांच्या पोटात भाज्या जात नाही म्हणून आपण हे मिक्स करून भाज्या घेतलेल्या आहेत। लहान मुलांपासून वयस्कर माणसांपर्यंत हे थालीपीठ खाऊ शकता। तर बघा कसे झाले आहेत ते मला सांगा, लाईक करा, कमेंट करा, नवीन असेल तर वर्षाज किचन अँड ब्लॉगला सबस्क्राईब करा। धन्यवाद।